अमरावती शहरातील गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या गुन्हेगारीवरून खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार रवी राणा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार बळवंत वानखेडे यांनी याची दखल घेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची भेट घेतली आहे. अमरावतीमधील वाढत्या गुन्हेगारीबद्दल खासदार बळवंत वानखेडे नेमकं काय म्हणाले पहा. शहरात जी वाढती गुन्हेगारी आहे, मर्डरसारखे प्रकार इथं होत आहे. गेल्या 10 दिवसात 7 मर्डर वेगवेगळ्या कारणानं जरी झाले असतील तरी ते शेवटी गुन्हेगारीतच आहेत आणि ही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून आम्ही शहर काँग्रेसच्या वतीनं सुनील भाऊ, विलास भाऊ आणि बबलू आमच्या जयश्रीताई या शिष्टमंडळानं आज शिपींची भेट घेतली आणि त्यांच्या हे निदर्शनास आणून दिलं आणि सांगितलं की ही वाढती गुन्हेगारी थांबवा लागेल, येणाऱ्या काळात त्याचे परिणाम वेगळे होतील. म्हणून त्या संदर्भात त्यांना निवेदन दिलं आणि शहरातली जी गुन्हेगारी आहे ती कमी करण्याच्या संदर्भात चर्चा केली. अमरावतीमधील सर्वसामान्य नागरिक गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरू लागले आहेत. सर्वसामान्य जनता दहशतीखाली असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे या गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे. तसंच तडीपार आरोपींना पट्टे मारून अटक करा अशी आमदार रवी राणा यांची मागणी आहे. यावेळी आमदार रवी राणा नेमकं काय म्हणाले पहा. भाऊ, आज मोठ्या प्रमाणावर जे नागरिक इथे आले होते, नातेवाईक हत्या झाल्याचा आरोप आहे. 7 हत्या अमरावती शहरामध्ये झालेल्या आहेत. अमरावतीमध्ये आम नागरिक रस्त्यावर येऊन आरोपीवर कारवाई करा अशी मागणी करतात. सकाळी 7 वाजता गंगा सावित्री निवास या ठिकाणी माझ्या राहत्या घरी आले आणि मला असं वाटतं की सर्वसाधारण जनता जे खऱ्या अर्थानं या गुन्हेगारीच्या दहशतमध्ये आहे, या गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे आणि एक निष्पक्ष एका व्यक्तीचं मर्डर होणं, गेल्या 10 दिवसामध्ये 7 ते 8 मर्डर होणं मला असं वाटते दुर्भाग्य आहे. या संदर्भात CP DCP यांना निर्देश दिले होते मी 3 वाजतापर्यंत जर आरोपी पकडले गेले नाही तर मी स्वतः सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करीन. इथे हजारोच्या संख्येमध्ये सगळे नागरिक वाट पाहत होते. CPने आपला स्पेशल स्क्वॉड पाठवून त्या ठिकाणी अमरावतीमध्ये काही आरोपी पकडले, काही अकोल्यामध्ये पकडले. मला हेच सांगणं आहे की जे तडीपार आरोपी आहे ते शहरामध्ये फिरतात, त्याच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढते. त्या तडीपारांना पटके मारून पट्ट्यापट्ट्याने रस्त्याने मारत गेलं पाहिजे आणि अमरावतीमधल्या जनतेमध्ये जे दहशत आहे गुन्हेगारीची ती पोलिसांनी खतम केली पाहिजे आणि गुन्हेगारांना ठीक केलं पाहिजे. अन्यथा याच्यानंतर जर अशी गुन्हेगारी झाली तर मी स्वतः CP ऑफिसने ठिय्या आंदोलन करीन. पोलिसांना पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर दाखवणं ह्या आता काळाची गरज झाली आहे. अमरावती शहराच्या जनतेची दहशतमध्ये जे वातावरण आहे ते संपलं पाहिजे. या उद्देशानं आज आरोपी जे पोलिसांनी पकडले अशीच कारवाई ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगार लोक अमरावतीत फिरत आहे त्या गुन्हेगारवरसुद्धा कारवाई झाली पाहिजे. देश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनासुद्धा मी माहिती दिली, त्यांनीसुद्धा CPशी बोलले आणि CPनासुद्धा निर्देश दिले की कुठलाही गुन्हेगार कायदा हातात घेत असेल गुन्हा त्याच्यावर कडक कारवाई करा आणि अमरावती शहरामधली गुन्हेगारी खतम करा अशा प्रकारचे निर्देशसुद्धा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले.